खासदार संजय राऊत बोलत आहेत. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आम्ही वारंवार हेच सांगतो आहोत, केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी. राहुल गांधींनी तेच सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर आम्ही 50% आरक्षण वाढवू आणि सगळ्यांना सामावून घेऊ. आमची तीच भूमिका आहे की हे जे सगळे वर्ग आहेत त्यातले जे आर्थिक मागासले पण आहेत ते दूर करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा जर एवढा हिरेला पेटलेला आहे तर केंद्र सरकार, संसद हीच अथॉरिटी आहे आणि त्यांनीच हा आरक्षणाचा टक्का मर्यादा वाढवून या सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे. शरद पवार असं देखील म्हणाले की तामिळनाडूमध्ये 78% आरक्षणाची मर्यादा वाढवली, महाराष्ट्रात असं का होत नाही? तामिळनाडूचं आरक्षण टिकलेलं आहे. तामिळनाडूचा जो टक्का वाढलेला आहे आपण पाहिला असेल की बिहारचा टक्का सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, पण तामिळनाडूनं ज्या पद्धतीने हे सगळं बसवलेलं आहे तर तो सर्वोच्च न्यायालयातसुद्धा टिकून आहे. महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे हा विषय नेला पाहिजे. इथे खेळत बसण्यापेक्षा, आपापसात म्हणजे संघर्ष पेटवण्यापेक्षा केंद्रानं यात लक्ष घातलं पाहिजे. पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात आणि काय सांगतात की जी आरक्षणावरची आंदोलनं उपोषणं आहेत ती चालू राहू दे, आम्हाला सवय आहे त्याची, ही आंदोलनं कशी चिरडायची मोडायची आम्हाला माहिती आहे, हे जेव्हा गृहमंत्री सांगतात तेव्हा ह्या आरक्षणाच्या आंदोलनाला मग जरांगीजी असतील किंवा दुसरे ओबीसी समाजाचे नेते असतील त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या उपोषणाला आम्ही काढीची किंमत देत नाही, हे भारतीय जनता पक्ष सांगत आहे, त्यांचे गृहमंत्री सांगत आहेत. आमची ती भूमिका नाही. आम्हाला असं वाटतं की आता उपोषणं फार झालेली आहेत, लोकांच्या जीवाशी खेळू नका, नेत्यांच्या जीवाशी खेळू नका आणि हा विषय केंद्राकडे न्यावा. महाराष्ट्रामध्ये संघर्ष वाढला तर त्याचे फार दुष्परिणाम होऊ शकतात. चला साहेब, काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री आहेत दिनेश गुंडवार, त्यांनी असं म्हटलंय की सावरकर हे चितपण ब्राह्मण होते तरी गोमांस खात होते, त्यामुळे एक नवीन मत. मला त्याविषयी माहीत नाही, असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती खरं म्हणजे आणि काँग्रेसनं त्याच्यावर बोललं पाहिजे. बघा, सावरकरांनी अनेक बाबतीमध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन ठेवला. एखाद्याच्या खाण्यापिण्यावरून हिंदुत्व किंवा इस्लाम ठरत नाही. मी हे खाल्लं किंवा खाल्लं नाही म्हणून हिंदू आहे किंवा हिंदू नाही नाही. विशेषतः आता काल गाईला राज्यमातेचा दर्जा दिला, सावरकरांना मान्य नाही. सावरकरांच्या दृष्टीनं गाय हा एक उपयुक्त पशु आहे, ते दूध देतं, गाय शेतकऱ्यांच्या शेतातल्या कामाला उपयोगी पडते, उपयुक्त पशु. गाय जर असेल तर ती बैलाची माता, असं सावरकरांचं म्हणणं होतं. आणि कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत सावरकर कोणती मतं खास ठेवत नव्हते. आज मुख्यमंत्री येत आहेत, बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहे. आज देखील पुण्यामध्ये एका मुलीवरती 3 जणांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे आणि त्यामुळे त्या तिघांचं एन्काउंटर फर्नुसाने करावं. तिघांचं जे बदलापूरला केलं आहे, हातामध्ये पिस्तूल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावले आहेत, आमची अपेक्षा आहे पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागतील, करावं ना. जे बदलापूरला आपण केलं मिंध्यांनी फडणवीसांनी, एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना आहे. फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं, स्वतः जावं आणि पोस्टरमधनं बाहेर यावं. तो त्यांच्या सिंघमचा पोस्टर आहे ना, त्या पोस्टरमधून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. हां, त्यातून फटा पोस्टर और निकला क्या खलनायक, ऐसा नाही चाहिए. आप नायक हो ना, तो पोस्टरचे बाहेर आकर रिव्हॉल्वर निकालो और एन्काउंटर कर दो, करा एन्काउंटर. साहेब, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून कुठेतरी महायुतीचे नाराजी नाट्य बघायला का बरं, मुंबईमध्ये कार्यक्रम होणार जे ठाण्यामध्ये होत आहेत त्यामुळे कुठेतरी भाजप नाराज आहे असं दिसतं. मला माहित नाही, असं आहे की मिंदे भाजपमध्येच आहेत ना, एकनाथ शिंदे कुठे आहे शिवसेने, त्यांचा काय शिवसेने संबंध? एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षातच आहेत, लेबल फक्त काही लावलं असेल त्यांनी सध्या तात्पुरतं,
पण एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते भाजपमध्येच आहेत. मोदी आणि शहांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त तोडायचे होते म्हणून त्यांचा वापर केला. बाकी हे पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाची वस्त्र नेसून ते आता फक्त त्यांच्या घरामध्येच नांदायचं बाकी आहे. अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. मला माहीत नाही, पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती, हे मी सांगू शकतो. आज मुख्यमंत्री येत आहेत मालेगावमध्ये, मोठं शक्ती प्रदर्शन करत आहेत नाशिकचे पालकांनी काय म्हणतात होय चांगली गोष्ट. आम्ही जेव्हा हे जे आहेत पालकमंत्री जेव्हा आमच्याकडे होते तेव्हा त्यांना असं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज पडत नव्हती. निवडणुका व्हायच्या आणि निवडून यायचे. आता त्यांना दाखवावं लागतं माझ्या मागे माणसं आहेत. बघितलं संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि एकनाथ शिंदे भाजपामध्येच आहेत, अजित पवारही भाजपात आहेत, त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही अशी टीका त्यांनी शिंदेंवर केलेली आहे. पुण्यात जी घटना घडली बलात्काराची त्याबाबत बोलताना सुद्धा बदलापूरच्या घटनेमध्ये जो एन्काउंटर झाला त्याच पद्धतीनं फडणवीसांनी पोस्टरमधून बाहेर यावं, कमरेला बांधलेलं रिव्हॉल्वर काढावा आणि या तीनही नराधमांचा एन्काउंटर करावा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. जी मर्यादा आहे आरक्षणाची केंद्रानं वाढवावी असं संजय राऊत यांनी म्हटलंय.